नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा आपण आतापर्यंत पितृपक्षामध्ये करायच्या सेवा पाहिल्या पितृ पितृदोष कशाने लाभतो कशाने होतो याबद्दलही माहिती पाहिली पित्रांची सेवा कशी करायची तेही पाहिली पित्रा पितृ पितृपक्षामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू दान करायच्या तेही पाहिलं सर्व पत्री पितृ अमावशेला काय करायचं तेही उपाय पाहिले बरेचसे उपाय पाहिले या सगळ्यानंतर आपण सर्व अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांना निरोप कसा द्यायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्या पित्रांना तृप्त करून सुखी तृप्त करून त्यांना निरोप कशा पद्धतीने द्यायचा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या पितृपक्षामध्ये सर्व पितर खाली येतात आणि आपल्या नैवेद्याचा नैवेद्याची वाट पाहत असतात असे मानले गेलेले आहे त्याचप्रमाणे त्यांना आनंदात आणि तृप्त करून आपण निरोप द्यायचा आहे आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या पित्रांच्या नावाने केलेल्या असतात त्या त्यांच्यासाठी केलेल्या असतात जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देवाच्या आधीही पितर येतात त्यांचा आशीर्वाद आपल्यावर जर असेल तर आपले सगळे कामं सुरळीत होतात आपल्या कुठल्याच कामात काहीच अडचणी येत नाहीत त्यामुळे आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत या पितृपक्षामध्ये किंवा या पितरपाठामध्ये त्या आपल्या पित्रांच्या पित्रांसाठी पित्रांना देऊन किंवा पित्रांसाठी ठेवून पित्रांसाठी केलेल्या सेवा ह्या सगळ्या धरून आपण आता अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कुठला उपाय करायचा आहे ते पाहणार आहोत अमावसेच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा एक दिवा घ्यायचा आहे शक्यतो पंथी वापरा एक तोंडी असते ती त्या पंतीमध्ये आपल्याला पाच वाती घ्यायच्या आहेत आपण एका पंथीत एक किंवा दोन वाती लावतो पण पाच वाती घ्यायच्या आहेत त्या एकत्र जोडायच्या आणि पंतीमध्ये आपल्याला त्या ठेवायच्या आहेत त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं तिळाचंच तेल वापरा बाकी घरातलं तेल वापरू नका तिळाचंच तेल वापरा तिळाचं तेल टाकायचं आणि थोडेसे काळे तिल वा तिळ वापरायचे पंतीमध्ये पाच वातींचा बंश करून तो पंतीत ठेवायचा त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आणि थोडेसे काळे तिळ टाकायचे ती आणि ती पंती जी आहे आपल्याला ह्या अशा पद्धतीत ह्या पंतीमध्ये ज्या चित्रात आहे त्यात एक वात आहे त्याच पाच वातींचा बंच करून तिळाचं तेल टाकून ती पंती आपल्याला उंबऱ्यावर ठेवायची आहे आपल्या उंबऱ्यावर किंवा उमऱ्याच्या बाहेर पण शक्यतो उंबऱ्यावर ठेवा आपल्या उंबऱ्यावर ठेवून ती पंथी आपल्याला प्रज्वलित करायची आहे त्या पंथीचं वातीचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दक्षिण दिशा ही आपल्या आप मृत व्यक्तींसाठी किंवा पितरांसाठी मानली गेलेली आहे त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला त्या वातीचे तोंड करायचे आहे आपले दिवे लावून झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे उमऱ्यावर ही पंथी ठेवायची त्यामध्ये पाच वाती ठेवायच्या तिळाचं तेल टाकायचं आणि काळे टाकायचे दक्षिणेकडे तोंड करून या वाती प्रज्वलित करायच्या हा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या दिव्याचं तोंड दक्षिणेकडे ठेवायचं आणि तिथे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्याच अकरा वेळा बोलायचं आहे किंवा एकमाळही तुम्ही बोलू शकता हा मंत्र बोलायचा आणि आपल्या पितरांना प्रार्थना करायची तुम्ही आज इथून जात आहात या पृथ्वी तलावरून जाणार आहात आपल्या घरी किंवा आपण जिथे राहता तिथे सुखी राहा समाधानी राहा तृप्त राहा आपला कृपा आशीर्वाद आमच्यावर असाच कायम असू द्या आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा करा आणि आपला कृपा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू द्या अशा पद्धतीने आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमायाचना करायची आहे आणि हा दिवा लावून तो दिवा तिथेच तसाच ठेवायचा आहे तुम्ही तो दिवा रात्रभरही ठेवू शकता त्यामध्ये अजून जास्तीचं तेल टाकून उमऱ्याच्या बाहेर किंवा उमऱ्यावर ठेवायचा आणि रात्रभरही राहिला अमावशेच्या दिवशी संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे आपल्याला फक्त अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करा आणि आपल्या पित्रांची जर काही चुकी झाली असेल तर त्याबद्दल क्षमा याचनामा करून क्षमा मागून नंतर त्यांना सुखी राहा समाधानी राहा तृप्त राहा आणि कृपा आशीर्वाद आपला आमच्यावर असाच राहू द्या याबद्दल असे बोलायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे मनोभावे आणि अशा पद्धतीने आपण आपल्या पित्रांना निरोप द्यायचा आहे कारण अमावस्येच्या दिवशी सगळे पितर हे त्यांच्या म्हणजे एक प्रकारे त्यांच्या घरी जातात त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि इतरांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हात जोडायचे आहेत हा दिवा घरातला कुणीही लावला तरी चालेल सुवासिनीनं सुवासिनी लावला तरी चालेल किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाने लावला तरीही चालेल त्यांना कोणाला जर शक्य नसेल तर मुलांकडून लावून घेतला तरीही चालेल परंतु या दिव्याचे सगळ्यांनी पाया पडायचं आहे आणि आपल्या पित्रांना प्रार्थना करायची त्यांच्या पाया पडायचा आणि त्यांना आनंदाने निरोप द्यायचा आहे आणि आपल्या सुखी समाधानी आयुष्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे तुम्ही सुखी समाधानी राहा तृप्त राहा आणि आपला आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या अशा प्रकारे आपल्या पित्रांना प्रार्थना करून त्या मनोभावे नमस्कार करून त्यांना निरोप द्यायचा आहे आणि या दिव्याच्या सगळ्यांनी पाया पडायचं आहे तर हा उपाय करा आणि आपल्या मित्रांना निरोप द्या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ